नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या मोदा तालुक्यामध्ये तांडा वस्ती, ठक्कर बाबा आणि दलित वस्तीचे बांधकाम गुणवत्तापूर्ण करून त्याचे चित्रीकरण करा आणि ते पंचायत समितीच्या खंडविकास अधिकारी यांच्याकडे पाठवा, असे आदेश राज्याचे ऊर्जा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोदा येथील उपविभागीय स्तरीय आढावा बैठकीत ग्रामसेवकांना दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी आणि मोदा तालुक्याची उपविभागीय स्तरीय आढावा बैठक मोदा येथे राधाकृष्ण सभागृहात पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, तहसीलदार प्रशांत सांगळे, मोदा नगराध्यक्ष भारती सोमनाथे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सदानंद निमकर यांच्यासह जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत काही शेतकऱ्यांनी यावेळी गारहाणी मांडली असता संबंधित बँकांचे अधिकारी यांनी समन्वय साधून कर्जमाफी प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले. त्याचप्रमाणे अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप तात्काळ करावे असे सांगताच सर्व्हर आणि मोबाईल ॲपवर येणाऱ्या अडचणी एका ग्रामसेवकाने सांगताच सभागृहात काही वेळ शांतता पसरली होती. याबाबत मंत्री बावनकुळे यांनी संबंधितांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही, मात्र यावर लवकरच तोडगा काढून लवकरात लवकर पट्टे वाटप करावे अशी सूचना दिली आहे. आरोग्य विभाग, सिंचन विभाग, पटबंधारे विभाग, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, भूमी अभिलेख विभाग, नगरपंचायत विभाग, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग, पंचायत समिती आदींसह विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी आपापल्या विभागाचा पाढा वाचून निधीचे नियोजन आणि करण्यात येणारी कामे याबाबत लेखाजोखा मांडला. सरतेशेवटी लोकांच्या तक्रारीचा पाऊस निवेदनामार्फत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पडला. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी पुरुषोत्तम डोरले, मोदा, नागपूर.